आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. वन खात्याने गिळले लाकूड, केला 10 ते 15 लाखांचा घोटाळा. ट्रॅक्टर पकडले आणि सोडले. कुरुंबार शहरात खचाखच लाकडाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या 2 ट्रॉल्या वन विभागाने पकडल्या होत्या. चांगली कारवाई होईल अशी अपेक्षा होती, मात्र मंगळवार संपला पण पोलिसात गुन्हा नोंद झाला नाही आणि मंगळवारी रात्री बाकी ट्रॅक्टर शिरोळच्या दिशेने जयसिंगपूर मार्गे निघून गेला. 10 ते 15 लाखापेक्षा अधिक रकमेची लाकडे चांगली सागवानी वन खात्याने पकडली होती आणि आर्थिक वास आल्यानंतर ती सोडण्यात आली. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी झाली तर वन खात्यातील लाकूड घोटाळा समोर येणार आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट घ्यावी अशी आता मागणी होत आहे. दरम्यान वन अधिकारी यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क झाला नाही. कुरुंबार पोलिसांनी पेट्रोलिंग करत असताना रविवारी रात्री विनापरवाना सागवान लाकडांची अवैध वाहतूक करणारा 2 ट्रॅक्टर पोलिसांकडून पकडण्यात आल्या होत्या. पोलिसांनी चालकासह ट्रॉली कुरुंदवाड येथील पोलीस स्टेशनला आणली. याबाबतची माहिती वन विभागास दिली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तो विनापरवाना सागवान लाकडाची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मालकावर कारवाई केली आहे. कुरुंदवाड पोलिसात गुन्हा नोंद केला आहे. ही एक भूमिका आणि कुरुंदवाड पोलिसांनी ही कारवाई वन विभागाकडे येते त्यामुळे पकडून त्यांचा ताबा दिला ही दुसरी भूमिका. या 2 वेगवेगळ्या भूमिकेमुळे 10 ते 15 लाख रुपयांचा वन विभागात लाकूड घोटाळ्याची चर्चा शिरोळ तालुक्यात सुरू आहे. दिवसभर झाडांची कत्तल करून रात्री उशिरा तसेच पहाटे वाहनातून लाकडाची अवैध वाहतूक केली जाते.